नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्मार्ट मॅथ सायन्स या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण सेतू अभ्यासक्रम आठवी विज्ञान यामधील कृतीपत्रिका 20 पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, मी कोण? मी नैसर्गिक वायूचा प्रमुख घटक आहे, मिथेन. मी ॲल्युमिनियमचे प्रमुख धातूक आहे, बॉक्साईड. आम्ही रत्न स्वरूपात वापरली जाणारी खनिजे आहोत, हिरा, माणिक, पाचू, नीलमणी, झिरकॉन. मला द्रवरूप सोने असे म्हणतात, खनिज तेल. दुसरा प्रश्न आहे, जीवाश्म इंधनासाठी पर्यायी इंधने सुचवा. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा, सागरी लाटांपासून मिळणारी ऊर्जा इत्यादी जीवाश्म इंधनाला पर्यायी इंधने आहेत. प्रश्न तिसरा, जंगल संवर्धन कसे कराल? यामध्ये तुमची काय भूमिका असेल ते लिहा. कमी वय असलेली झाडे तोडणार नाही, जेवढी झाडे तोडली त्यापेक्षा जास्त झाडांची लागवड करेन आणि त्यांची काळजी घेईन. जंगल वापराबाबत असलेले निर्बंध, कायदे, नियम यांचे पालन करेल. प्रश्न चौथा, अश्वगंधा, आवळा, हिरडा, बेहडा, शतावरी, तुळस या औषधी वनस्पतीचे उपयोग शोधा आणि लिहा. अश्वगंधा, त्वचा व केसांसाठी. आवळा, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी. हिरडा, अपचन, अतिसार यासाठी. बेहडा, कफ व पित्त यासाठी. शतावरी, कॅन्सर, क्षयरोग, कुष्ठरोग या रोगांवर. तुळस, रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी. प्रश्न पाचवा, सोबतच्या चित्राच्या सहाय्याने खनिज तेल व नैसर्गिक वायू निर्मिती होते हे स्पष्ट करा. लाखो वर्षापूर्वी असणारे जलचर हे मृत अवशेषामध्ये रूपांतरित झाले आणि या जलचरांच्या मृत अवशेषापासून खनिज तेल व नैसर्गिक वायू यांची निर्मिती होते. प्रश्न पाचवा, नावे लिहा. उच्च प्रतीचा कोळसा, अँथ्रासाइट. ऊर्जारूपी खनिजे, दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू. खनिज सागरी खनिज संपत्ती, थोरियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम सल्फेट. पेट्रोलियमपासून मिळणारे घटक, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅप्ता, वंगण आणि डांबर.